घरी जाऊन लसीकरण करणे अशक्य असल्याच्या भूमिकेवर केंद्र सरकारने पुनर्विचार करावा अशा सूचना मुंबई हायकोर्टाने केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना व शारीरिक व्यंग असलेल्यांना वाऱ्यावर सोडणं शक्य नाही असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. तात्पुरत्या काळासाठी धूम्रपानावर बंदी घालायला हवी असं मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केलंय. गेल्या वर्षीही कोरोनाबाधित झालेले व मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी किती जण धूम्रपान करणारे होते याचा काही अभ्यास झाला आहे का असा सवाल कोर्टाने केलाय. त्यातून दुष्परिणाम झाल्याचं पुढे आलंय. असं झाल्यास काही काळापुरता धूम्रपानावर बंदी आणायला हवी असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. विशाखापट्टणमहून ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. ही एक्सप्रेस आज रात्री नागपूरला पोहोचणार असल्याची माहिती मिळते. या एक्सप्रेसला नाशिक रेल्वे स्थानकावर थांबा मिळण्याची शक्यता आहे कारण सध्या नाशिक शहरात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने एक्सप्रेस मधले एक किंवा दोन टँकर नाशिकमध्ये उतरवले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना संदर्भात बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर राज्याचे 10 मुख्यमंत्री होते उपस्थित. विरारमधील विजय वल्लभ कोविड हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली असून अतिदक्षता विभागातील 14 रुग्णांचा होरपडून मृत्यू झालाय. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.